नमस्कार माझ्या बालमित्रांनो स्वागत आहे तुमचं पुष्पा ट्युटोरियल या चॅनल मध्ये आज आपण दुसरी विषय बाल शिकूया बालभारतीमधील पाठ क्रमांक चौदा म्हणजे शो शोधूया श आहे बघा शलगमधला श शामरुगातला श त्याला एक कान दिला एक मात्रा दिला बनला शो नंतर आहे ध धनुष्यातला त्याला दुसरा अवकार दिला धू नंतर आहे य यला काना या शोधूया काय शोधूया इथे बघा आता आपल्याला हा असा छोटासा काय दिलेला आहे तक्ता दिलेला आहे खाली फळांची चित्रे दिली आहेत फळांची नावे चौकोनातून शोधा वाचा चौकोनात दाखवल्याप्रमाणे त्यांच्या नावाभोवती खूण करा बघा आता कशी केलेली आहे इथे हा चिकू असा एक नाव बनलेला आहे तर इथे हा कुठं आहे चिकू हा बघा इथे तर ही अशी आपल्याला त्याभोवती खून करायची आहे त्यानंतर पुढे आता आपण बघूया हा काय मिळते हा बघा हा इथे एक आपल्याला फळ मिळतोय तो म्हणजेच अननस कोणता फळ मिळत आहे हा अननस अननस कुठं आहे हा बघा हा चिकू हा अननस पुढे पुढे बघा तर काय कोणता मिळतो आपल्याला शब्द आपल्याला मिळत आहे फणस हा असा कुठे आहे फणस हा बघा नंतर बोरे बोरे कुठे आहेत बोरे ही बघा नंतर द्राक्षे द्राक्षे कुठे आहेत द्राक्षे ही बघा नंतर पेरू कुठं आहे पेरू हा बघा नंतर संत्र कुठे आहे संत्र हा बघा नंतर केळी कुठे आहेत केळी ही बघा नंतर आणखी एक शब्द आहे तो म्हणजेच सफरचंद हा बघा हा सफरचंद तर अशी आपण या फळांची नावे इथे शोधली आहेत आणि अशी त्या आपण खूण केलेली आहे तर पुढे काय सांगितले बघा आपल्याला पक्षी असेल तर चौकोनात असं गोल करायचं आहे गोल अशी खूण करायची आहे आणि प्राणी असेल तर चौकोनात त्रिकोण म्हणजेच आपला ट्रँगल अशी खूण करायची आहे पक्ष्यांची नावे वाचा प्राण्यांची नावे वाचा आता बघा हे आहे च चला पहिली व्हॅरंटी दिली ची बनलं चिमणी काय करायचे चिमणी हा काय आहे आकाशात उडतो म्हणजे जी आकाशात उडते जिला पंख आहेत त्याला काय म्हणतात पक्षी मग पक्षी असेल तर काय करायचं आपल्याला सर्कल करायचे गोल करायचे मग करूया गोल हे बघा नंतर पुढे आहे घोडा घ आहे घला एक, एक मात्रा घो बनला ड आहे त्याला एक काना दिला घोडा घोडा काय आहे जमिनीवर चालतो त्याला चार पाय आहेत बरोबर की नाही म्हणजेच तो काय आहे एनिमल आहे एनिमललाच आपण आपल्या मराठी भाषेत काय म्हणतो प्राणी प्राणी आहे मग प्राणी असेल तर आपण कोणती खूण करतो बरोबर ट्रँगल त्रिकोण मग मी इथे काय करणार त्रिकोण पुढे बघा हा आहे पोपट प पलाकांना पा त्याला एक मात्रा दिला पो बनलं पो पो पट पोपट तर हा देखील आकाशात उडतो याला देखील पंख आहेत म्हणजे हा काय आहे पक्षी बर्ड मग बर्ड असेल तर काय करायचं आपल्याला सर्कल करूया सर्कल हे अस नंतर पुढे हिला चार पाय आहेत बरोबर की नाही दोन सिंगे आहेत म्हणजे हे एनिमल आहे एनिमल म्हणजेच प्राणी मग म हो आहे मला ह जोडले त्याला दोन मात्रा दिल्यात म्हैस हा आहे स म्हणून म्हैस म्हैस हे अॅनिमल आहे प्राणी आहे प्राणीला आपण कोणती खूण -कौन करतो राईट ट्रँगल त्रिकोण नंतर हा आपला सर्वांचा आवडता बेडूक मामा ब काढलाय त्याला एक मात्रा दिली बे ड काढला त्याला उकार दिला डू आणि हा क बेडूक क बरोबर मग याला देखील चार पाय आहेत म्हणजे काय आहे, आहे एनिमल प्राणी काय करणार याला आपण ट्रँगल त्रिकोण पुढे बघा हा देखील एक हा देखील एक एनिमलच आहे प्राणी आहे याला देखील चार पाय आहेत याला आपण कॅमेल म्हणतो आणि मराठीत त्याला उंट असे म्हणतात हा एनिमल असल्यामुळे मी इथे देखील काय करणार ट्रँगल आता इथे बघा याला पंख आहेत आणि हा उडतो आणि आपला सर्वांचा आवडता मोर आहे म मो मला का ना मा त्याला एक मात्रा दिली मो आणि अर र मोर काय बर्ड काय करणार सर्कल हे त्यानंतर याला चार पाय आहेत आणि हा आपला एलिफंट आहे एलिफंटात काय म्हणतात मराठीमध्ये हत्ती ह हो, हत्त जोडला आहे दुसरी वेलांटी दिली हत्ती एनिमल आहे मी काय काढणार ट्रँगल नंतर याला देखील पंख आहे त्या देखील उडतो आणि आपला सर्वांचा आवडता आहे बगळा बगळा तो बर्ड आहे म्हणून मी करणार सर्कल आता इथे हा आपला आहे काऊ मामा म्हणजेच काय क्रो कावळा क कलाकाना का व कानाळा का वळा बर्ड आहे आकाशात उडतो दोन पंख आहे दोन पाय आहेत एक चोच आहे म्हणजेच आहे बर्ड त्याला मी काय करणार सर्कल तर हे आहेत तर हा आहे असा एक्सरसाइज की जिथे आपल्याला पक्षी आहे जिथं बर्ड आहे तिथे सर्कल करायचं होतं आणि एनिमल आहे तिथे ट्रायंगल करायचं होतं म्हणजे त्रिकोण करायचं होतं मला वाटतं हा एक्सरसाइज तुम्हाला नक्की समजला असेल अशाच पुढचे लेसन समजण्यासाठी तुम्ही आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद